1954 गोंय मुक्ती खातीर सुरू केल्लो सत्याग्रह 1955 वर्स म्हळ्यार व्हड आकार घेता. गोंया भायल्या राज्यांतले आनी गोंयांतले मेळून हजारांनी सत्याग्रही वेगवेगळ्या शिमेंतल्यान गोंयांत पावल दवरतात. पोर्तुगीजांचो निशेध करपी हो गोंयांत जाल्लो सगळ्यांत मोठो उठाव. बांदा ते पत्रादेवी हाच्या मदीं जेन्ना सत्याग्रही गोंया भितर सरतात तेन्ना पोर्तुगीज सैनीक फाटी फुडें पळयनासतना निर्दयपणान फायरिंग करतात. तातूंत कांय सत्याग्रही हुतात्मे जातात तर खुबशे जखमी जातात. मरप्यां मदीं शहीद जाल्ल्या मदीं सरदार कर्नाल सिंग बनिपाल. सरदार कर्नाल सिंग बनिपाल पंजाबांतलो तरणाटो हो भरपूर शिकलेलो आनी नित्तेंच लग्न जाल्लेलो. 15 ऑगस्ट 1955 ह्या दिसा बनिपाल सत्याग्रही बरोबर गोंयांत मोठ्या जोशान भितर सरलो. बांदा पत्रादेवी बॉर्डरीचेर पावल दवरताच पोर्तुगीजांनी ताच्या छातयेर गुळयो झाडल्यो. 21 वर्साचो कर्नाल सिंग बनिपाल शहीद जालो. गोंयच्या मुक्ती खातीर आपल्या प्राणाची आहुती दिली सरदार कर्नाल सिंग बनिपाल ह्या तरणाट्यान. 15 ऑगस्ट 1955 ह्या दिसा बांदा पत्रादेवीची भूंय आपल्या रक्तान पावन करपी हुतात्म्यांक आमची काळजां मना सावन आर्गां. क्योंकि 15 अगस्त को जो फायरिंग हुई थी उसमें काफ़ी लोग जख्मी भी हुए थे, कुछ लोग शहीद भी हुए थे. उसमें पंजाब के करनाल सिंह शहीद हुए थे. सरदार करनाल सिंह लहसन जी, इनका गांव इशड़ू है जो जिला लुधियाना में खन्ना के पास पड़ता है. लेकिन ये जब चले थे वहाँ जत्थे में तो ये जगराव से चले थे. ये अपने भाई के पास रहते थे और ये BEd JBT कर चुके थे. इनकी शादी हो गई थी लेकिन पत्नी नहीं आई थी. तो ईशू महाराज का फंक्शन होता है मकलाबा, वो करना था कि ये गोवा सत्याग्रह में आ गए, ये इधर आ गए तो ये वहाँ कर शहीद हो गए, तो ये अपनी पत्नी को नहीं ला पाए. सरदार कर्नाल सिंग बनिपालाचो देह 2 विदेशी पत्रकारांनी भारताच्या हद्दी भितर हाडलो आणि बाकीच्याय हुतात्म्यांक आणि जखमी झाल्या सत्याग्रहींक या 2 विदेशी पत्रकारांनी आपल्या हातांनी उखलून भारताच्या हद्दीन हाडून दवरले. 1961 ते 2015 मेरेन बनिपालाच्या त्यागाचो कोणाकूच उगडास झालो ना खंयच्या सरकारान ताची दखल घेतली ना. 2015 सालांत हुतात्मा सरदार कर्नाल सिंग बनिपालाचो पेडण्या पत्रादेवी पुतळो उबारलो तो गोवा हेरिटेज एक्शन ग्रुपान.
गोय त्यांच्या या बलिदानांक केन्नाच विसरपाना. सगळ्या हुतात्म्यांक आम्ही हात जोडून पाया पडतात. सत्याग्रही वसंतराव माने त्या दिसा बांदा पत्रादेवी शिमेर असले. त्या दिवशी तिथं किती लोकांना मरण आलं? 4-4-8-12 लोक त्याला गोळ्या लागल्या. ओके, 12. पण त्या सगळ्या लोकांना नेलं, त्यातले मी वारले किती मला माहिती नाही. ओके, कारण तिथून परत पाठीमाग नेल्यानंतर ती गोळी लागल्यानंतर ते रक्त वाहायचं, सगळे व्हायचं. त्यातला तो मेला का जिवंत आहे हे बघायला तिथं थांबायचं नाही. आणि ते मशीन गन ठेवून त्या टेबलवर मशीन घेऊन ठेवून त्या फटफटफट गोळ्या घालायच्या. त्या आमच्या ते लीडर सगळे होते ज्या त्यावेळेला आम्ही एकाच नेत्याच्या खाली बोलतो बॅटन नाथ पैसे. हा त्या कमरे चित्रे तिथं आमच्याबरोबर होते. काय करायचं काय नाही त्यांना विचारूनच आम्ही करणार. त्यांना विचारून आम्ही गेलो आत. ते म्हणलं त्यांना सांगितलं की चित्रेसाहेब आम्ही जातो इकडून ते जावा. पण म्हणले की तिथं काही याचं वेगळं काही करू नका, तुम्ही जावा तिथं हे करा, आतल्या लोकांची जागृती करा. पण असं काय करू नका चित्रेसाहेबांना, ते तुमच्या घेतलं दगड मारू नका कुणाला, काही त्यातलं हे करू नका, हात उतारू नका. हे कॉम्रेड चित्रेने त्यातलं हे केले. तुमच्या रक्तातच नसल्याकारणानं आम्हाला ते शोषवायचं, आम्हाला बघावायचं नाही, ते फुकट मारायचं असं कुणी सांगितले असं वाटायचं. आपण एक मारून त्याच्या दोन मरतील आपले, पण एक मारू आपण त्यांचा, आपल्याकडे शस्त्र नाही. आणि त्यामुळं गांधीजींचा विचार हा असला तरी देखील रक्तात भिण्याला फार वेळ लागला. रक्त तापून उठायचं, काही घेतलं हे योग्य नाही तेव्हा असं वाटायचं त्यावेळेला. आता मात्र वाटतं आहे की त्यावेळेला तो विचार अहिंसेच्या मार्गाने जो खरा होता त्यावेळेला, पण तिथं बॉर्डरवर मात्र त्यावेळेला ते वाटत नव्हतं. हे बघायचं नाही त्यावेळेला, हे काही योग्य नाही असं वाटायचं. काहीतरी केलं पाहिजे, शस्त्र मिळाले पाहिजे आणि शस्त्रानेच आपण युद्ध केलं पाहिजे असं वाटायचं. १९५५ ১५ ऑगस्टा दिसा नागपूर सावन जो जट्टो गोयांत आयल्लो तातूंत प्रल्हाद रेबे हे सत्याग्रही सुद्दां आसले. १९५५तल्या महासत्याग्रहाक आयज 66 वर्सां जातात. प्रल्हाद रेबे आयज 90 वर्सां पिरायेचे आसात. 1954 पासून गोव्याच्या लढ्याचं सूत्रवाच्य सुरू झालं. अनेक कोठारी आले आणि प्रभाव माझ्यावर तो पडला. वर्तमानपत्रामध्ये, केसरीमध्ये, नवाकाळमध्ये, त्यावेळेला प्रभात नावाचं वर्तमानपत्र मुंबईवरून यायचं दुसऱ्या दिवशी, ते वाचायला मिळायचं. आणि नागपूरहून महाराष्ट्र नावाचं दैनिक, तरुण भारत ही छोटी पत्रकं होती. महात्मा गांधींची सेवाग्राम म्हणजे जी पत्रकं यायची, छोटी हरिजन म्हणून यायची छोटी, ती 2-4 दिवस साधली वाचायची. सेनापती बापट ह्या माणसाने जेव्हा गोव्यामध्ये पकडल्या गेलं आणि त्या माणसाची मुंडोरणीची शेंडी ओढली, दोन्ही पाय त्याच्या खांद्यावर ठेवून आणि रक्ताच्या टेंकाळ्याने गेल्या तेव्हा सेनापती बापट असं म्हणाले, माझ्या रक्ताच्या कणाकणामधून सत्याग्रह तयार होतील. तेव्हा 75 वर्षाचा 42 वर्षाचा म्हातारा स्वातंत्र्य संग्राम सैनिक एवढा त्याग करू शकतो, मग आमच्या सर्वांनी काय केलं पाहिजे? सातारा सावून आईले सत्याग्रही वसंतराव माने आणि बांदा पत्रादेवी झालो गोळीबार पोर्तुगीजांच्या रानटीपणाचो पाडो वाचून दाखवलाच. 21 वर्सांच्या वसंतराव माने हांकां गोयच्या सत्याग्रहात भाग घेऊपाक स्फूर्त मेळी कशी? आम्ही त्यावेळेला कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला होतो, 21 वर्ष, कारण माझं 1934 जन्मतारीख 21 वर्षाचं. आणि माझ्या वर्गात असणारे आणि माझ्या मागे असणारे काही असे 27 विद्यार्थ्यांनी आम्ही ठरवलं की जायचं गोवा सत्याग्रहामध्ये. ही बातमी गावातील काही लोकांना समजली. नगरपालिकेनं पाठखालमधून नगरपालिकेचे हॉल आहे सातारमध्ये, त्या ठिकाणी आम्हा सगळ्यांना बोलवलं, तिथं सत्कार केला, हार घातले आणि त्या हारासकट आम्ही सातारच्या स्टँडवर आलो. एसटीनं कोरेगाव स्टेशनला आलो. कोरेगाव स्टेशनला रात्रीच्या 9:00 रेल्वेनं बसून बेळगावला आलो. आणि बेळगावला आल्यानंतर आम्हाला ताबडतोब समोर प्रश्न पडला
की सगळीकडं वाहतूक बंद केलेली आहे. त्यावेळचे मुंबई इलाक्याचे म्हणजे मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी वाहतूक एसटी बंद केल्या होत्या. आता काय करायचं, आम्ही ठरवलं की बेळगावपासून चालत जायचं. बेळगाव ते सावंतवाडी 80 किलोमीटर आम्ही पावसात चालत आलो, अंगावर फक्त कपडे आणि एक टावेल. आमच्याबरोबर 2000 लोकांचा जथा होता. त्यामध्ये पंजाबमधून होते, हरियाणामधून होते, मध्य प्रदेशमधून होते, महाराष्ट्रातून होते. रस्त्यानं चालताना देखील शिस्तीत आर्मी रुटमार्चर्स आहेत तसे चालायचे. आम्ही सावंतवाडीला आलो आणि सावंतवाडीला आल्यानंतर आम्हाला या ठिकाणी उद्बोधन केलं ते बॅरिस्टर नाथबाई आणि प्राध्यापक मधू दंडवते यांनी. आणि त्यांनी सांगितलं की ही रात्र वैरेची आहे, तुम्हाला डिसिजन तुमचा तुम्हाला घ्यायचा आहे, आम्ही तुम्हाला काही सांगणार नाही. ह्या ठिकाणी तुम्ही डिसिजन घ्यायचा आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या स्वतःच्या कर्तृत्वावर त्या ठिकाणी काही करायचं आहे. सेनापती बापट हांच्या बलिदानान खूपशा तरण्या रक्तांक त्या वेळार गोयच्या मुक्ती संग्रामात वाटेकार जावपाची स्फूर्त दिल्या. तातूतले एक प्रल्हाद रेबे. माझ्या नेत्रात 6 डोकं आले, मग माझा उत्साह बिघडीत झाला आणि मला जवळजवळ वणीच्या त्यावेळेला 5000 लोकांनी वणीच्या रेल्वे स्टेशनपर्यंत 2 किलोमीटर सतत माझ्या मिरवणुकीकडे होते आणि मला निघून दिला. त्यामुळे बिगव्याच्या सगळ्या मला आठवण वर्धेपर्यंत आली. वर्धा स्टेशन सोडल्याच्यानंतर मी घर विसरलो आणि प्रत्येक स्टेशनला काय व्हायला की लोकांचा अभूतपूर्व उत्साह, की महिलांनी ओवाळायचं, जय जयकार व्हायचा, गोवा जिंदाबाद, आझाद गो जिंदाबाद, भारत माता की जय, चालेल. हो, खूप प्रचंड उत्साह होता. पाऊस पडत येणे रात्री 6 महिन्यांची मुलं घेऊन 8 महिन्यांची मुलं घेऊन महिला ओवाळायला येत होती, हे एवढं भाग्य मला मिळालं. हे 4:45 बेळगाव सोडलं, कणकवलीला 10:00 पोचलो आम्ही. 18 तास सतत पाय असे होऊन गेले, झाड्याच्या कोबड्या घ्यायच्या, पण चालण्याचा जो आनंद होता की आम्ही सत्याग्रहाला जातो आहे हा अवर्णीय होता. तो वर्णन करता इतका आनंदीत होता. आणि गेल्याच्या नंतर मग पहाटे मग तिथे आम्हाला आमच्या त्यामध्ये मुक्कामाला विश्रांती घ्यायचं ठरलं. रेबे आणि सगळे वांगडी हांका सुर्ला गावात पोर्तुगीजांनी धरले आणि मार मार मारले, त्यांचे आतोनात हाल केले. ते आम्ही 11 किलोमीटर गोव्यामध्ये प्रवेश केला आडमार्गाने. वाटाडे त्यावर होते राम काकोडकर. राम काकोडकर, राम काकोडकरावरती ते गोव्याचे ना. हो, राम काकोडकरावरती 50,000 बक्षीस होतं आणि सगळे आम्ही निघाड होतो. नारेलावर निघता निघता सगळे काळोख अंधार सगळं जंगलामध्ये आडवाठेने जायचं ना. घोडा मार्गाने गेलं फायरिंग होणार, सापडणार. झेंडा लावायचा आपण हे पर्ण करून आम्ही निघालो. इथे सुरल्याला आम्ही पकडल्या गेलो. त्यावेळी हे तुकडे धावत धावत निघाल्याचं स्लोगन देताना फायरिंग झालं. सुरल्याला त्यावेळेला फक्त 65 लष्कर असेल जास्त नव्हते, झाडावर चढलेले होते. त्या लष्करामध्ये त्या गोळ्या झाडल्या. गोळ्या झाडल्यामुळं सिंधुताईच्या पायामध्ये 4 गोळ्या लागल्या आणि घायाळ झालेली महिला आणि राम तुपे यांना झोडत 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 त्या देवळामध्ये छोटंसं देऊळ होतं. गोळ्या 5 जणांना 4 जणांना लागायचं. आणि ते सागरचे यमुना प्रसाद शास्त्री मध्य प्रदेश कॉम्रेड त्या मंत्रेने त्याच्या दोन्ही डोळ्यामध्ये पेटी सिगरेट टाकली. दोन्ही डोळ्याने अजून होता तो पार्लमेंटचा मेंबर. दोन्ही डोळ्याने त्यावेळेला हे सगळं बघून हो इथं गोव्यामध्ये त्यावेळेला पोर्तुगाल सोल्जरनी त्याचे दोन्ही डोळे फोडले थेरेटचे झटके देऊन. आणि अशी अवस्था असताना माणूस घाबरतो ना, पण आम्ही घाबरलो नाही. रात्रीच्या वेळेला आम्हाला सगळ्यांची चौकशी करून आतमध्ये कोंबलं. सुरुवातीपासून तर सगळं पिटाळत पिटाळत आणायचं. त्यांना शिमेर सावन गोयांत भीतर येऊपाक, खास करून आड मार्गाने येऊपाक ह्या सत्याग्रहीं वाट दाखोवपी वाटाडे असताले. वाटाडे स्वातंत्र्य सैनिक असताले, भूमिगत चळवळ करपाक सामान्य नागरिकूय असताले, पण धनगर जमातीन त्या वेळार वाटाड्यांची भूमिका ज्युस्त निभायल्या. आम्ही तांकां विसरूंक फावना. वन ऑफ आवर फ्रीडम फायटर उत्तम देसाय, ही हेल्प मी. देर वे दीज धनगर्स, यू नो, वे दे यूज्ड टू गो फ्रॉम वाया सांगे टू सुपा. That distance to cover, it took us 6 days over the hill from Sangye. We started at 7 o'clock. We reached below Dudhsagar and they have the timing. Before 6 o'clock, you have to climb tree.
they are illiterate, but see their brain, you know, it's a wooden plank. On the tree? On the tree, on top. Yeah, on top. They know how to sleep, we can't. You sit down, you know. By 6:30, fowls, wild fowls. Wild fowls. Yeah. Then squirrels are there, big squirrel, red and white. Malabar squirrels. Yeah, they come. And after 10 o'clock or so, even bears and all, they come. Okay. But we did not see tigers. Mm-hmm. But some all these fox and all, wolves and all, you know. No coming down till 6 o'clock. Then again in the morning, you have tea, start walking, you know. Second day you reach the border of Karnataka. सरदार करनाल सिंग बनीपालाच्या त्यागाची गाथा ऐकल्या उपरांत गोय मुक्ती संग्रामाचो पहिलो हुतात्म बाळाराया मापारीचे बलिदान आम्ही केन्नाच विसरू शकना. आणि त्यांना गावच गुरुजी म्हणून इकडे आझाद दलाच्या देखरेखी खाली त्यांना हे शिक्षण दिले. त्याच्यानंतर ते पोस्टा पोस्टर लावपाक बी हे जागृती सगळी बाळा मापाऱ्याच्या हाती खाला चला. शिरगाव म्हण, मुळगाव म्हण, हे सगळ्यांनी थं कॅम्प काही घे आणि गुपीत सगळे हे बाळाराया मापारी नकळत चलयतात. आजाद मंतक दलान ते कार्यरत म्हणून सामील झाले. त्याच्यानंतर हांगर ते रांदे म्हणून त्याच्या घरान येले, म्हणजे एक टिमूत घेऊन शिवली सारखे लोक घेऊन आणि कोण म्हणून हे पस्ताचेर त्यांनी एक धडक दिली. सगळ्या पोलीस स्टेशनाचे हार्मां जी आसली ती त्यांच्यांनी हस्तगत केली. गांवस गुरुजीक त्यांच्यांनी अटॅक केलो आणि त्याच्या बरोबर दोन सहकारी दोघांक तिघांकूच अरेस्ट करून दिले. आणि त्याच्यानंतर मागे बाळाराम मापाऱ्याक हांगर धरलो त्यांच्यांनी अरेस्ट करून बांदेकर मायनेर तो कामाक वयतालो. ते फक्त पिचर येयलो स्टार्टिंगाक पोलीस स्टेशनाचेर पिचर व्हरून मारपेट करून नांव सांगिना म्हणून मागीर ताका गाडयेक बांदलो. गाडयेक बांदून शिवले येयलो तुजे खंय कोण आसा ते दाखय. आपूण कोणाकूच वळखाना अशें तेजें सांगप आसलें. आनी थंय येयलो पळय थंय तेची भयण आसली लग्न करून दिल्ली. ती भयणीच्या घरा कडेन येयलो आनी मारपेट करून तिच्या समक्ष ताका रक्त भंबाळ केले. थंय पूण तेणी एक कोणाचें नांव सांगलें ना त्या वेळार. परत त्याच्या नंतर ताका थंयसून परत पुलीस स्टेशन बिचोले हाडलो. वडी वडी शिवर्जन बिचोले बिचोले हाडलो आनी अर्दे कोलवाळे पावतकच तेणें तोडले दोर. ते शिवर्जन बिचोले ताका जिपीक बांदलो आनी वडी धाडलो. वडी धाडलो आनी जेन्ना शिवरसून परत हाडटाले ताका कोलवाळे कडेन पावलो तो. आनी कोलवाळे पावून ताची दोर खाण कितें बांदलेले ते तुटले हातीचे. आणि तो पळय धांवतालो तो कुंपणा वरसून उडकी मारून. त्या कुंपणा वरसून उडकी मारून त्याचो हात कोण दडलो आणि पोटापणा पडलो तोच उरलो. परत ताका धरलो आणि परत बिचोले येयलो. चेड्याक तुज्या सोडटा म्हणून सांगलो हे राया मापारी पुर्तुगीज सोल्जर. नंतर स दिसांनी मागीर ते थंयसून बिचोलसून दोग जाण काप येयले पुलीस आनी सांगूं लागले की तुजो भुरगो सुट्टा तेन्ना तूं मातसो येवन बिचोले सायन मारूंक जाय. त्या नंतर बापूय तो बापूय आपलो भुरगो सुट्टा जाल्यार बिचोले गेलो वयचोच पडलो न्हू म्हणटकूच तो उठोन गेलो बिचोले. आनी ताका सांगलें हांगा सायन मार. सायन मारतकूच तुजो चेडो घरा कडेन पावतलो. आनी तसोच ताका बापायक तेच्या तूं चल म्हणलो तुज्या चेडो येतलो घरा. बापूय आपलो बिचोलसून चलोन घरा पावलो तरी चेडो येतो घरा कडेन पावूंक ना. ताच्या नंतर काही उपरांत तो वरां दोन वरांनी कितें हाडून तेचें चेडो सुट्टा खंय चेडो चेड्याचें प्रेतूच हाडून दवरलें दारान बाळा. त्याच बरोबर ते पुलिसांनी हाडून हांगर दवरलो न्हू. तेन्ना ताका उगडपाक कोण गेले जाल्यार उगडपाक दिना जाले. ते कितें कपाड कापड घातले तेचेर ते काडपाक लोक हांगासून पळोवपाक म्हणून गेले. ते पळोवपाक दिना जाले उखला तेचें दहन करा हेंच सांगू लागले. तुमी दहन करना जाल्यार तुमकांय व्हरतले आमी म्हणटकूच. त्याच बरोबर लोकांनी मागीर कितें केलें ताका उखल्लो आनी वसण हितून येलो.
आणि थंय म्हणाले आम्ही अशा पद्धतीचे आमचे ना हिंदू धर्मान कोण ते ऐकूंक तयार नसले. उघडल्याशिवाय तुम्ही त्याचे धन करा पुलीस सांगताले. पण आम्ही थंय म्हणाले संस्कार आमचे ना करपाक त्यांना तुम्ही हे आमकां उघडून ते प्रेत धन हेचे धन करपाक जोरा सांगा. पण तरी पण ते मनस्थितीन आपले नासले ऐकपाक. पण तो म्हणाले आम्ही करिना तुम्ही तुम्ही धरून धन दवरात त्याचेर आम्ही मागीर आग लायता जरा अशा पद्धतीन सांगतकूच ते म्हणाले ना थंय नाल्यार तुम्ही काडा मागीर पाहिजे ते करा. त्यांना ते लोकांनी पळयले की एका सामको चिल्लोलो आसलो अशा पद्धतीन हेची सबंद तेचे हे करून त्यांच्यानी चिरून देखाचे मागीर ताका शिवल्लो आणि तशा पद्धतीन हाडून दारांत दवरलो. हे त्यानंतर कळ्ळें ही सगळे सांगतली आमकां आजी म्हणून आज आम्ही सांगू शकता तिच्या हयात ती ना आम्ही तिच्या हयात आहात. गोंय मुक्ती संग्रामाचे पहिले हुतात्मे बाळाराया मापारीक पोर्तुगीजांनी कसे निर्दयपणे मारले ते आम्ही ऐकले. पण आणि एक हुतात्मो त्यांच्याच घरातलो बाळाराया मापारींचो भाव रोहिदास मापारी हांचो त्याग हांचे बलिदान आम्ही विसरू शकना. बाळाराया मापारी उपरांत देड वर्सां भितर रोहिदास मापारीक पोर्तुगीजांनी हाल हाल करून मारून उडयले. मापारी कुटुंबाच्या ह्या घरान गोंय मुक्ती संग्रामा खातीर दोन हुतात्मे गोंया खातीर दिले बाळाराया मापारी आणि रोहिदास मापारी. जेव्हा हे बाळा मापारी हुतात्मे पत्करले त्याच्यानंतर त्यांना बी दिसले की आम्ही त्याच्या बरोबर सहकार्य करून हे कार्य फुडें व्हरपाचे. पण दुर्दैव अशें जालें की हांगासून रोहिदास मापारी जेन्ना शिवोले गेलो हांगले कितें कार्यक्रम आसलो तो सांगपाक म्हूण म्हायती थंयसरल्या एका कार्यकर्त्याक, तर त्या वेळार रोहिदास मापारी शिवोली पावलो तेन्ना तेकाय बी अरेस्ट केलो शिवोलीच्या एका कार्यकर्त्याक. तर हें कार्य आतां फुडें कशें व्हरचें, तर त्या थंयसून शिवोलसून रोहिदास मापारी आपल्या मावड्या वचपाक म्हूण गेलो त्याच्या घरा कडसून. तर त्यांना त्याका त्यांच्यानी बी अरेस्ट केलो रोहिदास मापाऱ्याक कोणी पुलिसांनी थंयसर शिवोले अरेस्ट करतकच तूं खंय चल्लो तूं खंयसून येयला ही सगळी तेजे कडेन म्हायती मेळ्ळी. तूं खंयसून येयला म्हणटकूच असनडसून येयला म्हणटकूच हे आयतेच आमकां सापडले अशें त्या पुलिसांक दिसलें. आनी पुलीस सांगलो रे तूं असनडसून शिवोले कसो पावलो तर कितें तरी म्हायती घेवन हांगा येयला. ह्या कारणान ताकाय अरेस्ट करून शिवोलसून येयलो. येयलो तो सोमतोच बिचोले हाडलो आनी मंत्र्याशीन गेलो. हांच्यान मंत्र्यो म्हणलो तूं सगळी जाळयो करूंक भोंवता हें सगळें तूं सगळ्यांक स्वतंत्र सैनिकांक उठोवंक वयता अशें तुजें करून एका थंयसरूच मारपेट करून शिवोले हांगा हाडलो म्हापसा. म्हापशेसून ताका परत शिवोले येयलो शिरोडकार म्हणून कोण तरी सुखदेव सुखदेव म्हणून त्यांच्या घराकडे तो तेकाय बी तूं सांगिला आहे मरे म्हणून अशा पद्धतीन करून सगळ्यांक तांकां हें करून अरेस्ट करून परत मारपेट करून तेकाय बी तेका डॉक्टराचें हें ना कांय ना अशा पद्दतीन तेचे हाल हाल करून देड वर्स मारपेट आग्वादा घरून दवरलो. देड वर्स पर्यंत आग्वाद तेचे थंयसरूच मारपेट करून शीक जालो तो आनी थंयसरूच तेचो देहांत जालो देडा वर्सांक मारूत मेळ. एक दीस ताका कैदेचे मनीस आसले ते सांगा नायक दोतोर म्हणून शिवोलचो आनी त्याच्या नंतर हांवूय बी शीक जालो आनी त्याच दोतोरा कडेन म्हापसा मेळ नायक दोतोर म्हण आसलो त्या दोतोरा कडेन पावलो तेन्ना तेणीन म्हाका सांगलें सगळी हिस्ट्री आनी हांव बी मरणाच्या हेचेर आसलो तेन्ना आनी तेणूच म्हाका सारको केलो डॉक्टरान नायक दोतोर आनी सांगू लागलो आपूणय म्हाका ते कायदेन कैदीन आसलो नायक दोतोर आनी सांगू लागलो आपूण म्हाका खूब ट्राय केली पूण एकूय म्हाजें इंजेक्शन तेजेर चल्लें ना म्हाका डेली मारतालें हय डेली मारपेट करी म्हणलो की हो नायक दोतोर सांगू लागलो
एक दिस त्या कामाला चुकवू ना मारा शिवार अशा पद्धतीने त्याचे हालहाल करून आणि माझे तिथूनच म्हणतो शीख पडलो अशा पद्धतीने म्हणलं त्यांची मारपीट आम्हीही मारपीट खाताले कोणाकूच सोडून नाही पाखल्याने म्हणलं अशा पद्धतीने आमका नाश नाही नाश करून आमचं सोडलं मार मापारी ही वॉज टॉर्चर्ड इन सच अ वे यु नो दे हेल्ड दे टू पुट द आयर्न रॉड्स इन द वायर अँड होल्ड इट ऑन द नियर द आईज सॉरी टू मेक यू ब्लाइंड मापारी वॉज इन्वॉल्व्ड ही वॉज इन द आझाद गोमंतक दल ओके ही वॉज वन ऑफ द आझाद गोमंतक दल मॅन आय मीन ही वॉज इन्वॉल्व्ड इन द मूवमेंट अँड देर वर मेनी पीपल इन द बिकॉज दॅट टाइम द अश्नोरा पोस्ट वॉज ब्लास्टेड firing took place by Azad Gomantak yeah, he was involved there and he was arrested and what happened these people were deadly against Azad Gomantak Dal people they used to beat you black and blue they used to I picked up they have blasted so many police station Betim Sholim Ashnora samke tarne vayar balaraya mapari portugizani nirdayipanan marun odelo चिपीर बांधून दिवचल सावन बाळाराया मापारीक पोर्तुगीजांनी फरफटयत शिवले मेरेन व्हेलो जितो मारलो.